महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा. मुंबईतील फाउंटन येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यासाठी मुंबई शहरासह महाराष्ट्रातील विविध भागातील नागरिकांनी आणि संस्था संघटनेच्या प्रतिनिधींनी लावली उत्स्फूर्त हजेरी. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आज महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरासह विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुंबईतील फाउंटन येथील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून मुंबईसह राज्यातील विविध संस्था संघटना आणि नागरिकांनी संयुक्त महाराष्ट्रातील शहीदांना अभिवादन केलं. यावेळी युवा शायरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे पोवाडे सादर करत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास उलगडला. उपस्थितांनी टाळ्या आणि घोषणांच्या निनादात त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, CPI चे महाराष्ट्र सचिव मंडळ सदस्य प्रकाश रेड्डी, भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या दीपिका आंग्रे, तसेच भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष साम्या कोरडे आदींची भाषणे झाली. याप्रसंगी फलटण तालुक्यातील आदरकी बुद्रुक येथील सुजन फाउंडेशनच्या वतीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित क्रांतिज्योती या काव्यसंग्रहाच्या कृतीचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष संपतराव जाधव, सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव, राकेश काटे, रमेश जाधव बाबूभाई, तसेच शुभांगी डोके, सीमा लोकरे आदी उपस्थित होते.